या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामीण जनतेशी सुसंवाद वाढण्याची गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनिया बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक आणि आरोग्य सहाय्यक यांची संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत विविध व्याख्यात्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं। धन्वंतरी पूजनानंतर धन्वंतरी स्तवनाचं गायन करण्यात आलं। गटप्रवर्तक रंजना सपकाळ यांनी स्वागत गीत सादर केलं। मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सीओ स्वामी म्हणाले की या उपक्रमासाठी शासन स्तरावरून किंवा वरिष्ठ स्तरावरून आदेश नाहीत, तर आपल्या जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार व्हावी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सुसंवाद वाढावा यासाठी हा एक प्रयत्न म्हणून हा प्रपंच करण्यात आला आहे। येणाऱ्या आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांना आरोग्य सेवा देताना विठ्ठलाची सेवा करण्याचं भाग्य आपणास मिळालंय, या भावनेतून काम करावं असं देखील त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं। नंबर दोन, व्यवस्थितपणे ते वागत नाहीत, बोलत नाहीत, चिडकार करतात, चिडचिड करतात। नंबर तीन, जे औषध पाहिजे ते त्यांना तिथे उपलब्ध होत नाही आहे। आणि नंबर चार, ज्या पद्धतीने वैद्यकीय सेवा तिथे त्यांना दिली पाहिजे ती मिळत नाही। ह्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी आहेत। माझं असं म्हणणं नाही की तुम्ही सगळे कसं वागत असावं, परंतु आपल्यातल्यापैकी काही जण या पद्धतीनं वागतात म्हणून पूर्ण आरोग्य विभाग बदनाम होतो। हे करत असताना आपल्याला स्वतःचं आयुष्य हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये आहे। आणि आम्ही संवाद कौशल्य व्यक्तिमत्व विकास हे नाव दिलं, याचा अर्थ असा नाही की याच्यामध्ये पूर्ण त्या गोष्टी आहेत। याच्याशी मी स्वतः मागच्या एक वर्षामध्ये जवळजवळ सर्व डिपार्टमेंटच्या लोकांच्या ह्या कार्यशाळा घेतल्यात। याच्यामध्ये शिक्षकाच्या कार्यशाळा घेतल्यात, ग्रामसेवकांच्या कार्यशाळा घेतल्यात, महिला ग्रामसेवकांची वेगळी कार्यशाळा घेतली। तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहिती नाही, महिला शिक्षिकांच्या वेगळ्या कार्यशाळा तालुका स्तरावर आम्ही घेतल्या। आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो विभाग आहे, त्यांच्या विभागाचं जे मुख्य काम आहे ते कसं करायचं हे सांगत सांगत त्यांच्या आरोग्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल, त्यांच्या बोलण्या चालण्याच्या कौशल्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं। कारण तुम्ही जिल्हा परिषदचा एक घटक आहे। जिल्हा परिषद म्हणजे काय, फक्त सीईओ म्हणजे जिल्हा परिषद असतो किंवा जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषद असतो याच्यातला भाग नाही। जिल्हा परिषदेमध्ये काम करणारा प्रत्येक घटक म्हणजे जिल्हा परिषद आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।